नमस्कार, मी श्वेता रस, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वीच्या निकालाच्या घसरलेल्या टक्केवारीबाबत शिवसेना नेते आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वर्षा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण कमी केल्याचा फटका यंदाच्या निकालाला बसला असून यामुळे 11वीत प्रवेशात विद्यार्थ्यांची मोठी पिछेहाट झाली आहे. राज्य मंडळाचे अनेक विद्यार्थी नापासही झालेत. यामुळे हे विद्यार्थी शिक्षण प्रवाहाच्या बाहेर फेकले जाण्याची भीतीही या भेटी दरम्यान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना बोलून दाखवली. दरम्यान निकालात झालेल्या घसरणीचा फटका महापालिका शाळांनाही बसला असून त्यामुळे या शाळातील प्रवेशांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अंतर्गत गुण आवश्यक असल्याचे मत ठाकरे यांनी मांडले. या पार्श्वभूमीवर या नवीन शैक्षणिक 2019-20 वर्षी भाषा आणि समाजशास्त्र विषयाचे अंतर्गत परीक्षा सुरू करावीत आणि सध्या सुरू होणाऱ्या 11वी प्रवेशासाठी राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी तुकड्या वाढून देण्यात याव्यात अशा मागण्या त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांनी मांडलेल्या विषयाची गांभीर्य लक्षात घेत आपण लवकरच शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा करून या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांना दिले. पुढच्या बातमीसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.